शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राज्यात मागील काही दिवसापासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे, तर काही भागात वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. या सर्व अचानक बदलत्या हवामानाचा केळी पिकावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या मृगबाग काढणीच्या अवस्थेत आहे, त्यामुळे घडांची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक करावी. योग्य पक्वतेच्या घडांची काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. घडांची काढणी केल्यानंतर ते अलगद मातीसोबत संपर्क न होऊ देता पॅकिंग शेडमध्ये आणावेत. काही ठिकाणी उशिरा लागवड केलेल्या मृगबागेतील निस्वन सुरू असेल. घडाच्या गुणवत्ता वाढीसाठी केळ फूल व शेवटची फणी कापल्यानंतर घडांवर 0.5% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट 5 ग्रॅम अधिक 1% युरिया 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह फवारणी करावी. या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. प्रखर सूर्यप्रकाश, धुलीकण, पानांचे घर्षण यापासून घडांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. घडांचे संरक्षण होण्यासाठी घड 6% सच्छिद्रतेच्या पॉलिथिन पिशवीने झाकून घ्यावेत. केळी पिकास सोट मूळ नसतात. केळीला येणारे तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात येतात, त्यामुळे वाऱ्यामुळे केळी झाडांचं मोठं नुकसान होतं. झाडांना पॉलिप्रोपिलिनच्या पट्ट्या लावल्यास किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. हे नुकसान टाळायचं असेल तर झाडांना पॉलिप्रोपिलिनच्या पट्ट्या किंवा बांबूच्या सहाय्यानं आधार द्यावा. बागेभोवती वारारोधक कुंपण म्हणून शेवरी लागवड फायदेशीर ठरते. शेवरी लागवड केली नसल्यास वारारोधक कुंपण म्हणून शेडनेटचा वापर करावा. जून जुलै लागवडीच्या बागेला प्रतिदिन प्रति झाड 18-20 लिटर, ऑक्टोबरच्या लागवडीस 9-11 लिटर, तर फेब्रुवारी मार्च लागवडीतील बागेस 4.5-6.5 लिटर पाणी द्यावं. जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी या सर्वच लागवडीमध्ये ऊसाचं पाचट, गव्हाचं काड किंवा हरभऱ्याचा भुसा यांचं आच्छादन करावं. तसंच झाडांवर केओलिन 80 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. ऑक्टोबर लागवडीच्या बागेमध्ये जमिनीद्वारे युरिया 36 किलो तर ठिबक सिंचनाद्वारे युरिया 5.5 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 7 किलो प्रति 1000 झाडे या प्रमाणात द्यावं. फेब्रुवारी लागवडीसाठी प्रति 1000 झाडांना जमिनीतून युरिया 82 किलो तर ठिबक सिंचनाद्वारे युरिया 5.5 किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट 4.65 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 3 किलो याप्रमाणे द्यावं. नवीन केळी लागवडीचं नियोजन हे साधारणपणे मे महिन्याच्या 2-15 वाड्यात किंवा जूनमध्ये करावं. लागवड गाडी वाफ्यावर करावी. लागवडीसाठी वेळेवर उती संवर्धित रोपांची उपलब्धता होईल असं नियोजन करावं, जेणेकरून कुकुंबर मोझॅक म्हणजेच CMV या विषाणूजन्य रोगाला अटकाव घालता येईल. या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.